आणि निवडणुका झाल्यानंतर अवघ्या 3-4 महिन्यातच तुम्ही राजीनामा दिला. जोपर्यंत तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी पण राहत जात नाही. काय म्हणाल तुम्ही? तुम्ही राष्ट्रवादीमध्ये इतकी वर्ष होता ते सोडून भाजपमध्ये गेलेला आहात आणि आत्ता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्षात जात आहात, कशा प्रकारच्या तुमच्या भावना आहेत? शेवटी दर 5 वर्षानंतर लोकशाहीची प्रक्रिया निवडणुका केंद्रातल्या असतील, राज्यातल्या असतील, स्थानिक स्वराज्यांची असतील, ज्या काही निवडणुका असतात ह्या अटळ असतात. ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना जे माझ्या मनाचं बरेच वर्षापासून एक प्रकारचं द्विधा मनस्थिती म्हणा किंवा किंबोला की दडपण होतं, दडपण आता नाहीस झालंय आणि मोकळ्या मनाने लोकांचे प्रश्न मागी लावण्याकरता आज कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं जी अपेक्षा असते ती निश्चितपणे या संपूर्ण पुढच्या काळात मी नक्कीच करेन. या अगोदरचा आलेला जो अनुभव तितकासा चांगला नव्हता म्हणण्यापेक्षा वारंवार संबंधित जे सर्व सर्वा म्हणजे आदरणीय बाबासाहेब वेळोवेळी त्यांचे निदर्शन सांगून दिले ठीक आहे सगळ्यांना, तर त्या तुम्ही मंत्रिपद महामंडळ देऊ शकत, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. निदान माझ्या संपूर्ण ह्या मतदारसंघात हे अनेक वर्षांपासून 96 कृष्णा खोऱ्याची जी मूलभूत कामं आहे त्या लोकांच्या त्या लोकांची कामं मार्गी लागलेली आहेत. मला अजून आठवते की ज्यावेळेस मी कृष्णा प्रकल्पाचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा मला नवल वाटलं की खरं तर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, हा संपूर्ण हा जो परिसर आहे ह्या कुठल्याही जिल्ह्यांमध्ये वास्तविकरित्या मला वाटतं एखादा दुसरा अंधार असेल असावा त्या काळात, पण कुठलाही भेदभाव न करता आदरणीय कैलास शशी मुंडे साहेबांकडं मी बसलो आणि त्यांना समजून सांगितलं की इकडचे हा जो दुष्काळी भाग आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे, खास करून कोरेगावचा पट्टा खालचा, त्यानंतर मान खटाव इथून पुढं पर्यटनचा काय भाग पाडी हे संपूर्ण म्हणजे हा भाग पाणी मिळणार तुम्ही दिसतं प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिसतं कृष्णा घाट एवढं तो परिसर आपण पाहतो. ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आहे,
सदन सगळ्यात हायेस्ट जो रेनफॉल पडतो तो आसाममध्ये चेरापुंजी या गावात पाहायला मिळतो. त्याच्या खालोखाल आपल्या महाबळेश्वर ह्या परिसरात यावर्षी तर त्याचं पण रेकॉर्ड संपूर्ण महाबळेश्वरने तोडलं आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळण्यात आली. तर मात्र हे जे काय पाणी वाया जातं त्याच्यावर वारंवार चर्चा झाली पण त्याच्यावर काही उपाययोजना केल्या नाही. जे होतं ते फक्त जे मोठे चार्ट्स किंवा जे काय असतं ग्राफिक्स त्याच्यावर अंडरग्राऊंड पद्धतीने नद्या जोडण्याचा जोडण्याचा प्रकल्प आहे ही कल्पना त्यावेळेस अटलजींनी त्यावेळेस त्यांनी केली. अटलजी एलओसीसी अटलजी आहे ते सुद्धा आपल्यात नाही आणि ठिकठिकाणी जे काय नेहमीच राजकारण हा माझा पिंड नाहीच जर केलं असेल ते फक्त इश्यूज घेऊन लोकांसमोर गेलं इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. कोणाला आवडलं नाही आवडलं मला त्याच्यात काही केलं नाही. ह्या अगोदर सुद्धा अनेकदा असेच इश्यू घेऊन त्यावेळेस माझं मत व्यक्त करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस चौथा स्तंभ म्हणजे आपण सर्व मला अपेक्षा होत्या तुमच्या लोकांच्या कुठेतरी ह्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकला असता किंवा हे समजा लाईन लाईटमध्ये आणलं असतं जे काही लोकांचे प्रश्न आहे माझं मागच मागणार आहे. पण पेपरला किंवा टी व्हीला फक्त एकच उदय नरेंद्रचा घरचा आहे. एका बाजूला या लोकांच्यामुळं मी आज त्या पदावर त्या लोकांचं काम त्याला प्राधान्य देणे हे मी माझं परम कर्तव्य समजतो आणि त्यामुळं ह्या 3 महिन्यातच महाराष्ट्रातली काय मला देशातली पहिली वेळ निस्वार्थीपणे कुठल्याही कशाची अपेक्षा नाही ते मात्र काहीच नाही पण नाही काय नको हे नको ते नको ते प्रश्न मागील मराठा आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न जो अनेक वर्षापासून तो गुजर पडला का दिवस हे इच्छाशक्ती नसावी का नियोजन अभावी का काय मला हे हे प्रश्न मागे लागले नाही वस्तुस्थिती धनगर समाजाचा हाती घेतले आज पुनर्वसनाचे जे काय रखडलेले कामं आहेत 10 वर्षाहून अधिक त्यांचे कामं रखडले गेले त्यानंतर 13 वर्ष मी म्हणतो एखादा कुठला जरी प्रोजेक्ट असला त्या प्रोजेक्टला काहीतरी काय कॉस्ट असेल ते पेन आपलं चष्मा आहे त्याला काहीतरी कॉस्टिंग असेल. 10 वर्ष ती प्रोजेक्ट होत नाही त्यानंतर अजून 13 वर्ष कोणीही सांगू शकत नाही जे कोणीच असं सांगू शकत नाही की ठीक आहे नाही केलं तर नाही केलं. बरं लोकांना तुम्ही लोकांना अकाउंटेबिलिटी तुम्हाला द्यावीच लागते नाही केलं ना चालेल नाही केला तर हे तरी कळू द्या लोकांना की लोकांचे कडनं करापोटी आपण सगळ्यांनी तुम्ही सर्वांनी तुम्ही अपार नाही आहात. शेतकरी वर्ग असेल कष्टकरी असेल एनी म्हणजे जो प्रदर्शनमध्ये काम करतो त्या सगळ्यांच्या माध्यमातून टॅक्स पोटी जो गोळा केलेला पैसा आहे त्याची उधळपट्टी कुठं झाली हे मापक एक मी सुद्धा एक टॅक्स पेअर म्हणून मी म्हणजे विचारतो अजूनही उत्तर आम्हाला आम्हाला मिळालं नाही. महाराज पण तुम्ही राजीनामा दिल्यावर पण पेढी वाटली होती लोकांनी त्यावेळा तुम्ही ते त्याचा विरोध देखील सांगितला आहे प्रसारमाध्यमांना पण आजही उत्साह दिसतोय शक्ती प्रदर्शन जोरात होणार कारण दोघेही एकत्र आहे. एक
लक्षात घ्या, तुमचं तुम्हाला निश्चितपणे माझ्यापेक्षा तर तुमची यादगार चांगली असावी, कारण मी त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस राजीनामा दिला तेव्हा कुठल्याही दुकान अंगाला लावून नाही, कुठल्याही प्रकारे पेढासुद्धा खाल्ला नाही, की मी अक्षरशः त्रस्त झालो, तो वैतागलो, कारण राजकारण करायचं तर कशा नाही, लोकांना आपण न्याय देऊ शकत नसलो चौद्या अजून एक 4-5 वर्षानंतर याच लोकांनी आपल्याला नावं ठेवणार, यांनी केलं नाही, यांनी पण केलं नाही, बोलते की सगळ्यांनी एकत्र बसून सगळं स्वा केलेलं नसते, असली बदनामी मात्र माझ्या मला कधीच नको आहे, एवढंच लहानपणी मला. पण आज उमेदवारी अर्ज भरताय, समोर अजून कोणच नाही तुमच्या, तुम्ही आखाड्यात उतरलाय पण प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीच कोण नाही, दिसतच नाही, कोणतरी असणार. साहेब, श्रीनिवास पाटलांचं नाव समोर येतं तुमच्या उमेदवारीच्या, कसं आव्हान बघताय, कसं मी काय बोलणार नाही, कसं त्यांनी छोटे ते नाही बसतात ते वडील आणि अनेक पदं या जे त्यांनी उचलली, ते कमिशनर होते, त्यानंतर कलेक्टर कमिशनर, मग राज्यपाल नाही हो फॉर्म भरल्यानंतर एजन्सी मांडून बाजू मांडावी, आणि मग एवढा मोठा कार्यकाळ असताना सर्व एक एकजण विचारत असतो, तुलना केली जाते की बाबा तर कोणाचा नकार नाही, आणि मी न्याय म्हणल्यामुळे कोणी उभं राहणार नाही, एक फेरी देखील मला नाही. यावेळेस आपण लोकांसमोर जातो, त्यांचे 10 वर्षाचे जे काही असेल कार्यक्रम आत्तापर्यंत, त्यावेळेस जसं मी छाती ठोकपणे आमचा मी बाहेर म्हणून काढतो, आम्ही सांगतो की आम्ही काय केलं, त्यांनी सांगून काय केलं, त्यानंतर लोकांनी हे त्याच्यावर हे करावं की योग्य उमेदवार कोण आहे कोण नाही. शेवटी एखादा व्यक्ती कोणी जरी असला स्मार्ट असला हे असला लोकांना काही नाही, जोपर्यंत ते लोकांमध्ये मिसळून लोकांचे पर्सनल कामं त्यांचे त्यांना जे अपेक्षित कामं ती जोपर्यंत आपण पूर्ण श्वास नेत नाही लोक कसं तुमचं काढले सांगा, म्हणजे ते मलाही लागू होतं.